नमस्कार, एक्सपर्ट मेडिसिन ॲडवाईसच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण माहिती बघूयात अगदी 2 मिनिटांमध्ये हेडॅक कसा कमी करायचा याविषयी. तर कोणतंही मेडिसिन न खाता किंवा कोणताही काढा न पिता, कोणतीही कॉम्प्लिकेटेड प्रोसेस न यूज करता अगदी 2 मिनिटांपासून आपल्याला डोकेदुखीपासून कसा आराम मिळवायचा याविषयी माहिती बघूयात. तर डोकेदुखी ही कोणत्याही कारणामुळे होऊ शकते आणि ज्यावेळी डोकं दुखत असतं त्यावेळी आपल्या डोक्याच्या ज्या ब्लड वेसल्स आहेत त्याच्यावरती खूप प्रेशर आलेला असतो. तिथं ब्लड फ्लो नीट होत नाही आणि त्या प्रेशरमुळं डोकं दुखत असतं. तर आज आपण डोकेदुखीसाठी जी प्रोसेस बघणार आहोत त्याला ॲक्युप्रेशर असं म्हणतात आणि ॲक्युप्रेशर करून आपण डोकेदुखी अगदी इन्स्टंट कमी करणार आहोत. अक्युप्रेशर हा एक प्रकारचा मसाज आहे आणि ही एक चायनीज मेडिसिन बेस्ड सिस्टीम आहे. आणि अक्युप्रेशरमध्ये आपण शरीरातले जे वेगवेगळे पॉईंट असतात त्या सर्टन पॉईंट्सवरती आपण प्रेशर पुट करतो आणि मसाज करतो आणि त्या पॉईंटला ऑक्युपॅन्ट्स असं म्हणतात. ते ऑक्युपॅन्ट्स प्रेस केल्यामुळं किंवा त्याच्यावरती प्रेशर दिल्यामुळं आपल्या ज्या मसल आहेत त्या रिलॅक्स होतात आणि ब्लड फ्लो सुरळीत होण्यास मदत होते. तर आज जो आपण आपल्या डोकेदुखीसाठी जो पॉईंट बघणार आहोत त्या पॉईंटचं नाव आहे LI4. तर तो पॉईंट कुठं आहे? आपला तळहात उलटा करायचा आणि अंगठा आणि अंगठ्याशेजारचं बोट हे पूर्णपणे जुळवून घ्यायचं आणि जिथं अंगठ्याचा शेवट होतो आणि तिथं एक उंचवटा आपल्याला दिसतो. हे दोन बोटं ज्यावेळेस आपण जुळवून घेतो तेव्हा तिथं आपल्याला एक उंचवटा दिसतो. त्या उंचवट्यावरती दुसऱ्या हाताने बोट ठेवायचं आणि आपला हात पूर्णपणे रिलॅक्स करायचा आणि तो जो पॉईंट आपल्याला भेटतो तो पॉईंट म्हणजे LI4 पॉईंट. त्या पॉईंटवरती आपल्याला प्रेशर द्यायचं आहे. 10 सेकंद उजव्या बाजूला फिरवायचं, 10 सेकंद डाव्या बाजूला फिरवायचं आणि सेम हीच प्रोसेस आपल्याला 1 ते 2 मिनिट करायची. तुम्हाला लगेचच रिझल्ट भेटतो. आणि डोकेदुखी जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, असं वाटतं की आता थोड्या वेळाने डोकं फुटून जाईल, अशी जर तुमची डोकेदुखी असेल तर हीच प्रोसेस तुम्ही दुसऱ्या हाताला देखील अप्लाय करा. दोन्ही हाताचे पॉईंट प्रेस करा, डोकेदुखीपासून तुम्हाला त्वरित आराम भेटतो. पण प्रेग्नंट लेडीजनी हे अजिबात ट्राय करायचं नाही. जर तुम्ही प्रेग्नंट असाल आणि जर तुम्ही हे पॉईंट प्रेस केले तर तुम्हाला लेबर पेन सुरू होऊ शकतात. किंवा जर ही LI4 जो पॉईंट आहे तिथली जर तुमची मसल किंवा स्किन आहे तिथं जर काही दुखापत असेल, काही लागलं असेल तर तेव्हा देखील हा पॉईंट प्रेस करू नका. त्या पॉईंटजवळ कोणत्याही प्रकारचं जर रेडनेस असेल, स्वेलिंग असेल, काहीही थोडीफार जरी इजा झाली असेल तरी देखील हा पॉईंट प्रेस करायचा नाही. आणि हा पॉईंट प्रेस करताना खूप जास्त प्रेशर द्यायचा नाही, अगदी हलक्या हाताने मसाज करायचा. आणि हे अक्युप्रेशर करताना अगदी कम्फर्टेबल पोझिशनमध्ये करायचं आहे, शरीराला कोणत्याही प्रकारचा ताण द्यायचा नाही. तर ह्या LI4 पॉईंटचे अजूनही यूज आहेत, ते म्हणजे तुमचं नॉसिया कमी होऊ शकतो, फिवर कमी होऊ शकते. जर तुम्हाला पाठीमागं लोअर बॅक पेन असतील तर ते देखील कवर होतात. त्याचबरोबर तुमची इम्युन सिस्टीम इम्प्रूव्ह होते. तुमचं जर पोट दुखत असेल तर त्यावर देखील हे काम करतं. तुम्हाला जर डोळ्यांचे रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर ते देखील सॉल्व्ह होतात. तर तुमच्या हेडॅकमध्ये हे ट्रीटमेंट नक्कीच ट्राय करून बघा आणि रिझल्ट कमेंट करून सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.